ख्रिस्त स्वामीने कुष्ठरोग्याचं कुष्ठ बरं केलं आणि कफरनहूम नगरात एका सेनापतीच्या नोकराला कसं बरं केलं, नाईन शहरी एका विधवेच्या मुलाला जीवदान दिलं, योहाननं तुरुंगातून पाठवलेल्यांना उत्तर दिलं आणि भक्तीन मदगालियाच्या मरियेला चांगल्या मार्गावर आणलं, ती ही कथा। पर्वताहोनी येसू तरला, मग एक कोष्ठ मनुष्य भेटला, तो चरणी लागो न काय बोलिला, स्वामिया पासी, स्वामिया गुरु तुम्ही जरी मजशी, निर्मळ होये ऐसे म्हणसी, तरी शब्दे माझे कोष्ठ फेडिसी, निर्मळ करिसी माझा, येसूने निर्मळ होय म्हणितले, तेची खेवी त्याचे कोष्ठ गेले, सर्वांग नितळ चाहले त्या मनुषासे, त्या वेळा कापरनाव नगरी एका दळपतीचे घरी, त्याचा सेवकाचे शरीरे व्याधी पीडा उपजली। येशू पर्वतावरून उतरला, मग एक कुष्ठरोगी भेटला, तो स्वामीच्या पायाशी येऊन म्हणाला, स्वामी गुरु जर तुम्ही मला निर्मळ हो असं म्हणालात तर तुमच्या शब्दानं माझा कुष्ठरोग जाईल आणि तुम्ही मला निर्मळ कराल। तेव्हा येशून निर्मळ हो असं म्हटलं, त्याच वेळी त्याचा कुष्ठरोग गेला आणि त्या माणसाचं सर्वांग चांगलं झालं। त्यावेळी कफरनहूम नगरात एका सेनापतीच्या घरी त्याच्या सेवकाला काही व्याधी पीडा झाली। तो सेनापती अविश्वासू होता, त्यानं वैकुंठपतीला ओळखलं नाही, पण येशू स्वामीची अपूर्व कीर्ती त्यानं ऐकली होती। तो आपल्या एका शब्दानं व्याधीनं पिडलेल्या लोकांना बरं करतो, सैतानाला बाहेर काढतो असं त्यानं ऐकलं होतं आणि मेलेल्यांना तो जिवंत करतो, असं सारं ऐकून जाणून त्यानं स्वामीवरचा विश्वास मनात धरला। येशू तिथे आला अशी बातमी त्याच्या कानावर आली, मग त्याच्याजवळ जाऊन त्यानं प्रार्थना केली, स्वामी माझा सेवक खूप आजारी आहे। येशू म्हणाला, आम्ही तिथे येऊन त्याची पीडा दूर करू। ते ऐकून सेनापती म्हणाला, माझ्यासारख्या पापी मनुष्यासाठी तुम्ही कृपा करून इतके कष्ट घेऊ नका, तुम्ही माझ्या घरी चला, मला भेटायला येणं हे मला योग्य नाही, स्वामी तुमच्या तोंडच्या एका शब्दानं सुद्धा माझा सेवक बरा होईल। बघा मी या लोकात श्रेष्ठ आहे, मी जर माझ्या सेवकांना आज्ञा केली तर ते माझ्या शब्दावर येतात आणि जातात, आणि माझ्या घरातल्या नोकरांना जे काही मी त्यांना सांगतो ते नेहमी ते ताबडतोब करतात। माझ्या सेवकाच्या रोगाला स्वामी तुम्ही जर निघून जा असं सांगितलं तर तो त्या एका शब्दानं बरा होईल। सेनापतीचं असं बोलणे येशू स्वामीनं ऐकलं आणि माथे लवून प्रसन्न होऊन मग येशू स्वामी म्हणाले, मी तुम्हाला खरं सांगतो, इस्रायलमध्ये असा विश्वास मी कधी पाहिला नाही, म्हणून मी तुम्हाला खरंच सांगतो की अब्राहम इसहाक याकोब यांच्यासह पूर्व आणि पश्चिमेकडील बहुतेक सर्व लोक स्वर्गात बसतील आणि जे राजकुमार आहेत ते अंधाऱ्या खड्ड्यात पडतील, तिथे ते रडतील ओरडतील आणि करा करा दात खातील, तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला फळ मिळो। आणि त्याच वेळी त्यांच्या घरात त्याचा सेवक बरा झाला। मग श्री गुरु म्हणाले, ऐका ज्ञानी लोकांनो परमेश्वराला धन्यवाद द्या, मी तुम्हाला आणखीन एक चमत्कार सांगतो, ते ऐका आणि विचार करा। येशू नाईन नावाच्या एका गावात जायला निघाला, शिष्य आणि अनेक लोक त्याच्या बरोबर होते। गावच्या दाराजवळ आल्यावर तिथे समोर एका मनुष्याचं प्रेत पुरण्यासाठी नेत असलेलं येशू स्वामीने पाहिलं। तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता आणि तिच्या पतीचं निधन झालं होतं। तिच्याबरोबर अनेक लोक शहराबाहेर जात होते। त्या स्त्रीला पुत्रशोक झाला, चालता चालता तिला चक्कर आली, दुःखाचे कड ती आवरू शकली नाही आणि ती जमिनीवर पडली। तेव्हा स्वामीनं त्या स्त्रीला पाहिलं, पाहून त्याला दया आली, तो तिच्याशी स्वागताचे शब्द बोलला आणि म्हणाला, रडू नकोस, ती सदैव दुःखी असलेली स्त्री धन्य होईल,
तिच्या दुःखाचा कैवार घेण्यासाठी येशू आला. स्वामी तिचं रडू आवरू लागला. तिच्या भाग्याला सीमा नव्हती. तेव्हा वैकुंठनाथ जवळ गेला, तो जीवन देणारा, सर्व प्राप्त करणारा, त्रैलोक्याला सांभाळणारा. त्यानं त्या मेलेल्या माणसाला हात लावला. मेलेल्याला अमृताचा हात लागला. म्हणाला, तरुण मुला ऐक, मी तुला सांगतो, उठ, लवकर उठ, जिवंत हो. तेव्हा तो जिवंत झाला. मग लवकर उठला आणि सगळ्यांसमोर अचानक बोलू लागला. मग येशून मुलाला हातानं धरलं, त्याला त्याच्या आईकडे दिलं. तिने त्या मुलाला जवळ घेऊन अर्घ्य दिलं. ते पाहून सगळे लोक आश्चर्यचकित झाले आणि प्रत्येकानं परमेश्वराला धन्यवाद दिले. जेव्हा ही अपूर्व गोष्ट वैकुंठनाथानं तिथं केली होती, ती सर्व देशातल्या लोकांमध्ये पसरली. असो, योहान तुरुंगात असताना तिथे सर्व शिष्य त्याला भेटले आणि त्याला ख्रिस्तानं केलेले चमत्कार सांगितले. आता गुरु, आमचा प्रश्न ऐका. तो नासरेतचा येशू रोज रोज चमत्कार दाखवतो, त्याची कीर्ती सगळ्या जगात पसरली आहे. कदाचित हाच जन्माला येणारा जगाचा तारणहार असावा असं सामान्य लोकांना वाटतं. तरी तुमचं काय मत आहे ते आम्हाला सांगा. देवा योहाननं आपल्या शिष्यांमधले दोन शिष्य निवडून काढले आणि म्हणाला, तुम्ही येशूच्या भेटीला जा. तिथे जाऊन त्याला विचारा, जो येणार होता तो तूच आहेस का की आणखी कोणी आहे? असं त्याला विचारा. तो जगाचा मनोरथ आहे, तो विश्वाचा समर्थ विसावा आहे, जो जगात येणार आहे त्याबद्दल पुस्तकात लिहिलेलं आहे. मागे संदेश त्यांनी ज्याचं वर्णन केलं तोच तो पृथ्वीवर आलास का? असं म्हणून त्याला विचारा. येशू जवळ जाऊन त्यांनी हात जोडून विनंती केली आणि म्हणाले, आम्हाला योहाननं तुमच्या भेटीसाठी पाठवलंय, तुम्हाला विचारायला सांगितलंय, जो येणार होता तो तूच आहेस का की आम्ही दुसरीकडे पाहू? असं विचारायला सांगितलंय. येशून त्यांचं बोलणं ऐकून योहानचं मन जाणून शिष्यांना उत्तर दिलं नाही. होय असंही म्हटलं नाही आणि नाही असंही म्हटलं नाही. पण त्याच वेळी त्यांच्या समोर शास्त्र सांगायला सुरुवात केली. शास्त्र सांगितल्यानंतर आणखी एक काहीतरी घडलं. नाना प्रकारचे व्याधी असलेले स्त्री पुरुष येशू समोर आले. काही कुष्ठरोगी होते, त्यांना देवाच्या पुत्रानं हात लावला, त्यांचा कुष्ठरोग काढून त्यांना निर्मळ केलं. त्यांना अंधांना डोळे दिले आणि ज्यांना सैतानानं पछाडलं होतं त्यांना हात लावून ख्रिस्त स्वामीनं बरं केलं. इतकं केल्यावर वैकुंठपतीनं योहानच्या शिष्यांना सांगितलं, आता चला रे, तुम्ही परत जा. तुम्ही कानांनी जे ऐकलं आणि डोळ्यांनी जे पाहिलं ते योहानला जाऊन सांगा. विश्वाचा तारण हार येऊन अशा रीतीने लीला करील असं संदेश त्यांनी आपल्या तोंडानं सांगितलं होतं. आता बघा, मी इतकं केलं त्यांचं बोलणं खरं झालं असं तुम्ही प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलं. त्याला सांगा की अंध डोळ्यांनी पाहू शकतात, पांगळे पायांनी चालतात, कुष्ठरोगी निर्मळ झाले आणि बहिण्यांना ऐकू येऊ लागलं, जे मेले होते ते जिवंत झाले, दुर्बलांना शास्त्र सांगितलं, असं सगळं योहानला सांगा. स्वामीने इतकं सांगितलं तेव्हा योहानचे शिष्य परतले, आपल्या गुरुला सांगायला निघाले. ते गेल्यानंतर ख्रिस्त स्वामीनं काय केलं? तो योहानची गोष्ट लोकांसमोर सांगू लागला. म्हणाला, तुम्ही अरण्यात काय पाहायला गेला होतात? वाऱ्यानं बोरू हलतो हे पाहायला तुम्ही गेलात का? कि मऊ वस्त्र घातलेल्या छान छोके राहणाऱ्या माणसाला तुम्ही पाहायला गेला होता? उत्तम वस्त्रे घालणारे आणि संसाराचं सुख भोगणारे सर्व लोक राजवाड्यात राहतात. कि अरण्यात आणखी काय पाहायला गेला होतात तुम्ही? कि तुम्ही संदेष्ट्याला बघायला गेला होतात? तरी तुम्ही माझं बोलणं ऐका, हा संदेष्ट्यांपेक्षा मोठा आहे हे मी तुम्हाला खरंच सांगतोय. ज्या भक्तांची स्तुती मागे मलाखीनं पुस्तकात केली होती त्याच्याबद्दल खूप लिहिलं होतं तोच आहे हे जाणावं. मलाखी म्हणाला, ऐका, मी तुमच्या दृष्टीसमोर तुमचा मार्ग चांगला करण्यासाठी माझा दूत पाठवतो. तुम्हाला एक सत्य सांगतो, स्त्रियांना जी मुलं झाली त्यांच्यात योहान सारखा संदेष्टा जन्माला आला नाही. इतकं येशू स्वामी बोलला तेव्हा खूप लोक पुढे सरकले. सत्य मानून त्या सगळ्यांनी ज्ञानस्नान घेतलं. पण तिथे जे परुषी आणि शास्त्री लोक होते त्यांनी स्वामींना खरं मानलं नाही, त्यांनी ज्ञानस्नान घेतलं नाही. योहानची स्तुती ऐकून एका ज्ञानी माणसाने विनंती केली आणि तो म्हणाला, गुरु, आम्हाला एका गोष्टीचं स्पष्टीकरण द्या.
ख्रिस्त कोण? हा विचार योहानच्या मनात होता. मग त्याची हकीकत त्याला अजूनपर्यंत कशी माहिती नव्हती? आणि जरी त्याला हे सर्व माहिती होतं, तरी तो कोण हे विचारायला त्यानं आपल्या शिष्यांना का पाठवलं? त्यावर श्री गुरु म्हणाले, आता ऐका, योहान त्याला जाणत होता, पण योहानचे शिष्य त्या देवाच्या पुत्राला ओळखत नव्हते. त्याचा प्रत्यय दाखवण्यासाठी योहाननं त्या शिष्यांना त्याला विचारायच्या निमित्तानं स्वामीकडे पाठवलं. तेव्हा योहानचं मन जाणून ख्रिस्त स्वामीनं काय केलं? तर त्यानं त्यांच्या समोर आश्चर्य करून दाखवलं. आता स्वामीनं एका पापी स्त्रीला कसं तारलं ही प्रसिद्ध कथा मी श्रोत्यांना सांगेन. पुढे येशू आणखी एका नगरात गेला. तिथे एक परुषी भेटला. त्यानं स्वामीला घरी येऊन भोजन करण्याचं आमंत्रण दिलं. त्यावेळी त्या बेथानी नगरात एक पापी स्त्री होती. येशू परुषीच्या घरी राहिला आहे असं तिनं ऐकलं. मग उसासा सोडून ती म्हणाली, मी दुर्दैवी, आता काय करू? मी पापाच्या गर्तेत पडले आहे. अडचणीच्या वेळी माझं कोण रक्षण करणार? नरकात जाण्याचं दुर्भाग्य वाट्याला येऊ नये म्हणून ते कसं टाळता येईल हे पाहण्यासाठी येशूला शरण जावं असं ती मनात म्हणत होती. पण त्याला दुरून पाहिल्यानंतर ती त्याला भेटायला गेली नाही. पण आता जवळ आल्यानंतर उशीर कशाला करायचा? तो गावात आला, गुरुच्या घरी बसला. तो आपल्या पापांना क्षमा करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर आला. तो तारणहार ख्रिस्त आहे. त्याचे मोठे चमत्कार त्याची प्रचिती साक्ष्य पुरावे देऊन दाखवतात. म्हणून मी आता तिथपर्यंत जाते आणि येशूच्या पायावर डोकं ठेवते. पण भोवतालचे जे लोक तिथे आहेत ते कदाचित मला हसतील. देवाच्या दृष्टीपुढे आणि वैकुंठाच्या सभेसमोर देखील मी सगळ्यात कमनशिबी आहे. पाप करताना मी सगळी लाज लज्जा दूर फेकून दिली होती. आता लोक मला पापांची क्षमा मागताना बघतील. मग आता मी उगाच कशाला लाज धरू? त्या पापांचा पूर मी पापिणीनं भोगलाय. आता थोड्या लाजेचा भार मला का सहन करता येणार नाही? मी मनात निश्चय केला. मी माझ्या मनात येशू स्वामीचं चिंतन केलंय. जर त्यानं माझी उपेक्षा केली तर मी माझा जीव देईन. मी त्याला घट्ट धरून ठेवेन. ख्रिस्त राजाच्या पाया पडून त्याला वंदन करेन. त्यानं मला झिडकारलं तरी मी त्याच्या पायाचं मुखानं चुंबन घेईन. त्याच्या शिष्याचे पाय धरेन. त्या गुरुला विनवीन, माझ्यासाठी प्रार्थना करा असं सांगेन. आता काहीही झालं तरी जाण्यासाठी मी उतावीळ झालीय. आता त्यानं मला एकदाच सोडवावं. मी पुन्हा पाप करणार नाही. असं बोलून तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. दुःखानं चेहरा आणि वक्षस्थळ भिजलं. तेव्हा ती स्वतःला सावरून धीर करून उठली. तिच्याजवळ सुगंधी तेल होतं. त्याचा सुवास अमूल्य होता. ते घेऊन ती आनंदानं गुरुच्या घरी गेली. बाणानं घायाळ झालेलं हरिण जसं मैदानात उपचार शोधायला धावतं, तशी ती पापिणी पापरूपी बाण काढायला वेगात आली. ती घरात आली तेव्हा तिनं येशूला पाहिलं. त्यानं सुद्धा तिला कृपादृष्टीनं पाहिलं. तेव्हा तिला गहिवर आवरला नाही, दुःखाचा पूर आला. मोकळ्या केसांनी तिने साष्टांग नमस्कार घातला. ती प्रेमळ स्त्री येशूच्या पाठीमागे गेली, त्याचे चरण कमळ धरले आणि त्यावर डोळ्यातलं पाणी पडलं. त्या अश्रूंनी त्याचे पाय धुतले आणि आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले. त्यांचे चुंबन घेतले आणि सुगंधी तेलानं चांगलं मालिश केलं. सुगंध सगळीकडे पसरला, सगळ्या घरात पसरला. तो सुवास नाकात भरून उरला तेव्हा गुरु मनात म्हणाला, हा जर संदेष्ट आहे तर त्याला ही स्त्री पातकी आहे हे माहिती असायला हवं होतं. अगं, तू महापापिणी स्त्री आहेस, माझ्या पायापासून दूर जा, तुझे तेल मला नको असं म्हणून त्यानं तिला दूर लोटलं असतं असं त्या गुरुनं मनात म्हटलं. पण त्याला त्या स्त्रीच्या मनातली खळबळ कळली नसती. ती पापी होती हे त्याला माहिती होतं, पण इतर काही माहिती नव्हतं. तिने आपले पाप इतर सगळं सोडून दिलं आहे हे त्याला आपल्या कल्पनेनं समजलं नाही. तेव्हा तो स्वामी, देवाचा पुत्र, न्यायांचा राजा आणि सर्व जाणणारा त्या गुरुच्या मनातले वाईट विचार जाणून त्याला म्हणाला, शिमोन, मला तुझ्याशी बोलायचंय. ते सावकाश लक्ष देऊन ऐक. एका श्रीमंताचं कर्ज दोघांना द्यायचं होतं. एकाकडे 500 नाणी कर्ज होतं तर दुसऱ्याकडे 5 किंवा 10 नाणी. ते कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे काहीच उपाय नव्हता. ते पाहून त्या श्रीमंत माणसानं त्याचं कर्ज माफ केलं. आता तुला प्रश्न विचारतो, त्या दोघं कर्ज घेणाऱ्यांपैकी
त्या श्रीमंत माणसाचे उपकार मानून कोण त्याच्यावर अधिक प्रेम करेल? तो म्हणाला, गुरु, माझे स्वामी ज्याचा अधिक कर्ज माफ केलं आहे तो त्या सावकारावर अधिक प्रेम करील असं मला वाटतं. तू योग्यच बोलतोयस. या स्त्रीनं काय केलंय ते पहा. मी तुझ्या घरी आलो तेव्हा तू मला पाय धुवायला पाणी दिलं नाहीस. हिनं माझे पाय अश्रूंनी धुतले आणि केसांनी पुसले. तू माझ्या डोक्यावर तेलानं मालिश केलं नाहीस. तिनं माझ्या पायाला सुगंधी तेलानं मालिश केलं. म्हणून मी तुला सांगतो, हिनं माझ्यावर खूप प्रेम केलं. म्हणून तिच्या पापांच्या राशी असल्या तरी मी तिला क्षमा केली. असं यशुस्वामी तिला म्हणाला. तेव्हा जे त्याच्या बरोबर जेवत होते ते एकमेकांबरोबर बोलू लागले. कोणाच्या शब्दांनी पापाला क्षमा केली जाते? हा कोण आहे? कुठला आहे? त्याच्याकडे एवढी शक्ती कशी ते आम्हाला सांगा. यशू पुन्हा त्या स्त्रीला म्हणाला, तुझ्या विश्वासानं तुला तारलंय. आता तुझ्या घरी तू सुखानं जा. आता श्रोत्यांनो, सावध होऊ नये का? जसे ढगांचा वर्षाव संपल्यानंतर ढग जातात, आकाश चारही बाजूंनी मोकळं होतं, तसंच दुःखाच्या लाटा गेल्यावर पाप्याचं मन शांत होतं. त्यावेळी पापाचे ढग विरून जातात. तसंच त्या स्त्रीचं झालं. तेव्हा दुःखांचा वर्षाव संपला तेव्हा तिच्या मनात देवभक्तीचा प्रकाश पसरला. असा दयाळू स्वामी, दया कृपेचा सागर. यानंतर श्री गुरुनं जे सांगितलं ते श्रोत्यांना आता पुढच्या अध्यायात सांगेन.